वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे विष्णुकृपा सोसायटीतील नाई कुटुंबियांच्या घरातील पलंगावर देवाला लावलेला दिवा पडून अचानक आग लागली, मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस वागेरी रोड तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नजीक असलेल्या रेंकोज बंगलो परिसरातील जगदीश नाईक यांच्या घरात देवासमोर लावलेला दिवा सोफ्यावर पडून आग लागली. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घरातून धूर येऊ लागल्याने नजीक राहणाऱ्या ग्रामस्थांनी नाईक यांना मोबाईलवर संपर्क साधून घरातून धूर येत असल्याचे कळविले. निरोप मिळताच नाईक तात्काळ घरी पोहोचले. ग्रामस्थांनी 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना आगीची कल्पना दिली. तहसीलदार अमोल पवार, पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, उपनिरीक्षक रमेश माजाळीकर, नाईक पाटकर कदम आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच नाईक आणि स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवली होती. घटनास्थळी अग्निशमन बंबही दाखल झाला होता. या आगीत नाईक कुटुंबियांचे सुमारे 12,000 रुपयांचे नुकसान झालंय. अजित राऊळ, कोकण नाव, वेंगुर्ला.